वातावरणात उष्णतेचे प्रमाण वाढल्याने शरीराला थंडावा मिळण्यासाठी प्रत्येक नागरिक वेगवेगळे शीतपेये पीत आहेत. त्यात ताक, कोल्ड्रिंक, नारळ पाणी, नारळाचे शहाळे, लस्सी पितात, तर कोणी उसाचा रस पिणे पसंत करतात. उन्हाचा तडाखा वाढला आहे, त्यामुळे अनेक जण शरीराला थंडावा मिळण्यासाठी गुणकारी अशा उसाचा रस पिण्याला महत्त्व देत आहे. सध्या शहरामध्ये उसाच्या रसाची गाडीही फिरत असल्याने नागरिकांना दारातच ताजा तवाना असा उसाच्या रसाचा आस्वाद घेता येत आहे. उकाड्याच्या उन्हामुळे नागरिकांच्या घशाला कोरड पडू लागली आहे, त्यामुळे तहान भागविण्यासाठी नागरिकांचे पाय उसाचा रस व बर्फ खरेदीकडे वळत आहे. उन्हाच्या वाढत्या दाहकतेमुळे शहरात रस्त्याच्या कडेला रसवसंती गृहे गर्दीने फुलली आहेत. उष्णतेने शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे थकवा जाणवतो. अशा वेळी उसाचा ताजा रस प्यायल्याने सगळा थकवा दूर होतो, त्यामुळे उसाचा रस पिण्यासाठीही नागरिक गर्दी करत आहे. उसाच्या रसाचे विविध फायदे आहेत. उसाचा रस प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. आरोग्यासाठी फायदेशीर उसाचा रस आहे. काबीळ झालेल्या व्यक्तीस उसाचा रस फायदेशीर ठरतो. एनर्जी म्हणून काम करते. रोगप्रतिकार शक्ती वाढविते. रसामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयर्न भरपूर प्रमाणात असते. शरीरातील पाण्याची कमतरता भरून निघते. काबीळ झालेल्या व्यक्तीस उसाचा रस उपयुक्त असून पचन सुधारते. अत्यंत गुणकारी असल्याने उसाचा रस पिणे पसंत करतात, त्यामुळे उसाच्या रसाला मागणी वाढली आहे.